ऐकताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त जिजामाता हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज जेजुरी तालुका पुरंदर या विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आलाय। यावेळी संस्थेचे प्रमुख सल्लागार आणि सनदी अधिकारी CEO डॉक्टर राजेंद्र जगताप, राघव जगताप, मनीषबाई अग्रवाल, विकास तात्या जगताप, सरपंच शहाजीराजे जगताप यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आणि विद्यालयाचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर यांनी केले। यावेळी बोलताना संधी अधिकारी डॉक्टर राजेंद्र जगताप म्हणाले, वाचनाने गुणवत्ता वाढते। दैनंदिन जीवनात वर्तमानपत्रे, कथा, कादंबरी, कवितांची पुस्तके वाचली पाहिजेत। तसेच जागतिक घडामोडीवरील वाचनीय पुस्तके शालेय जीवनात वाचली पाहिजेत। शालेय वयात संदर्भ ग्रंथांचे वाचन हेच आपले जीवन घडवू शकतात। पुस्तके वाचल्याने ज्ञानात वृद्धी होते, त्यामुळे स्पर्धा परीक्षांना सामोरे जात असताना आपल्याजवळ अघात ज्ञान निर्माण होते। तसेच आपला भारत देश जगावर राज्य करणारा निर्माण करा। तसेच ते पुढे म्हणाले की संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गवासी चंदुकाका जगताप यांनी स्थापन केलेल्या जिजामाता हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज जेजुरी हे विद्यालय परिसरातील विद्यार्थ्यांना जीवन संजीवनी देणारं ठरलंय। या विद्यालयात भौतिक सुविधा, ओपन जिम, संगणक कक्ष, अद्ययावत प्रयोगशाळा, आनंदी वाचनालय, अनेक पुस्तके आहेत। त्याचा फायदा घेऊन सर्वांनी उत्तम प्रकारे ज्ञान संपादन करावे। कार्यक्रमाचे आभार प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गायत्री बेलसरे यांनी मानले। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी प्रल्हाद गिरमे, जेजुरी। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।